नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीत आपलं स्वागत. बघा, स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात कोणताही डाऊट येत असेल तर आम्हाला 7410000990 किंवा 8605233354 या नंबरवर कॉल करून तुमच्या शंका विचारू शकतात. मित्रांनो, प्रवीण अकॅडमीमध्ये UPSC असेल, MPSC असेल, कंबाईन असतील, PSI ST यासारख्या एक्झाम्स आहेत, बँकिंग आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व सेवा आहेत. अशा सर्व प्रकारच्या एक्झामचं ऑनलाईन ऑफलाईन मार्गदर्शन केलं जातं. मित्रांनो, मी नाशिक या शहरामध्ये शिकवतो, ज्या लोकांना नाशिकमध्ये येऊन अभ्यास करायचा असेल त्यांचं नेहमी स्वागत असेल. मित्रांनो, बघा आज आपण काय करणार आहोत, काय डिस्कस करणार आहोत. आज आपण त्याच्या आधी प्रवीण अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाऊनलोड करून ठेवा, ज्यात रोज नवीन व्हिडिओ टेस्ट स्टडी मटेरियल पाहण्यास मिळेल. आज आपण तुलना करायची. मित्रांनो, इनइक्वालिटी, इंग्लिशमध्ये त्याला इनइक्वालिटी म्हणतात, मराठीत आपण साधी तुलना करूया. ठीक आहे, असं एक उदाहरण दिलं जाईल, याला म्हणतात कथन. याला काय देणार मित्रांनो, याला काय म्हणणार, हे वरचं एक वाक्य देणार. पहिले समजून घ्या, मी ज्या पद्धतीने सांगतोय तो पूर्ण डाटा समजून घ्या, मग कसे सॉल्व्ह करायचे ते बघूया आपण. तर याला कथन म्हणतात, याला म्हणतात मित्रांनो कथन. याला काय दिलं जातं, कथन दिलं जातं. आणि याचा असतं निष्कर्ष. ही दोन काय असतात मित्रांनो, निष्कर्ष. दोन काय असतात मित्रांनो, निष्कर्ष. दोन काय असतात, निष्कर्ष. आणि त्याच्या खाली चार पर्याय असतात मित्रांनो. आपल्याला चार पर्याय बघा काय असतात. एक कथन, एक निष्कर्ष. एक बरोबर आहे, निष्कर्ष एक बरोबर आहे. दुसरा पर्याय असतो मित्रांनो निष्कर्ष दोन बरोबर आहे. बरोबर आहे, दोन बरोबर आहे. तिसरा पर्याय असतो मित्रांनो निष्कर्ष दोघी बरोबर आहेत, दोन्ही बरोबर आहेत. चौथा पर्याय असतो मित्रांनो दोन्ही चूक आहेत, दोन्ही चूक आहेत, दोन्ही चूक आहेत. ठीक आहे, आय होप समजत असेल. आणि पाचवा पर्याय म्हणजे पाचपैकी कुठलेही चार पर्याय येऊ शकतात, एक किंवा दोन बरोबर. कथन निष्कर्ष एक किंवा दोन बरोबर हे तुम्हाला उत्तर विचारणार मित्रांनो. सो आय होप समजलं तुम्हाला क्वेश्चन कसा येतो आणि त्याचे चार या पाच पर्याय कसे असतात ते समजलं. पहिले बघा, आता एक काही गोष्टी समजून घ्या मित्रांनो. तुम्हाला हे माहीत असेल की याचा अर्थ माहीत असेल, एक सा लहान आहे कोणापेक्षा, वायपेक्षा. जर मी हे उदाहरण असं लिहिलं, एक सा मोठा आहे कोणापेक्षा, वायपेक्षा. या साईनचा सिम्बलचा मिनिंग कळाला, या सिम्बॉलचा मिनिंग कळाला. एक्स इज इक्वल टू काय मित्रांनो, वाय. हा, म्हणजे दोघांची व्हॅल्यू कशी आहे, सारखी आहे. सपोज मी असं लिहिलं एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इज इक्वल टू वाय, तर याचा अर्थ मित्रांनो काय होतो, एक्स हा लहान आहे कोणापेक्षा, वायपेक्षा. आणि एक्स इज इक्वल टू काय, वाय. आय होप समजलं. याचे दोन अर्थ होतात मित्रांनो. याचे किती अर्थ होतात, दोन अर्थ होतात. एक्स हा मोठा आहे किंवा इज इक्वल टू ए वाय, याचे पण किती अर्थ होतात मित्रांनो, दोन अर्थ होतात. समजलं इथपर्यंत काय करायचे, यांचे अर्थ तर कळत असतील तुम्हाला, हा क्वेश्चन कसा सोडवायचा ते आपण नंतर शिकणार आहोत. पहिले हे समजून घ्या यांचा मिनिंग काय होतो. आता बघा मित्रांनो, जर मी तुम्हाला लिहून दिलं एक्स हा मोठा आहे वाय पेक्षा, वाय हा मोठा आहे झेड पेक्षा, झेड हा मोठा आहे ए पेक्षा, तर मला एक सांगा सर्वात मोठा कोण, ए, आणि सर्वात लहान कोण, झेड. कारण की सर्वांचं तोंड कुठे आहे मित्रांनो, इकडं आहे. सर्वांचं तोंड जर इकडं असेल तर हा मोठा आहे, हा लहान आहे स्पष्ट दिसतं. पण या केसमध्ये दिसणार नाही. बघा मित्रांनो, एक्स हा लहान आहे, एक्स हा मोठा आहे वायपेक्षा, आणि झेड पण मोठा आहे वायपेक्षा. तर मध्ये 36 आकडा आला मित्रांनो. कोणता आकडा आला, 36 चा. तर एक्स आणि वाय मध्ये कोण मोठं हे सांगू शकत नाही मित्रांनो. आपण समजते मला काय म्हणायचंय, एक्स आणि वाय मध्ये कोण मोठं या केसमध्ये काय करू शकत नाही मित्रांनो, आपण सांगू शकत नाही. आता हे उदाहरण जर मी असं लिहिलं, एक्स हा लहान आहे वायपेक्षा आणि झेड पण लहान आहे वायपेक्षा, तर एक्स आणि झेड मध्ये कोण लहान आणि कोण मोठं हे पण काय करू शकत नाही मित्रांनो, सांगू शकत नाही. 63 चा आकडा आला की सांगता येत नाही, 36 चा आकडा आला की सांगता येत नाही. हे चुकलंय मित्रांनो, हे चुकलंय. आय होप समजलं. आता आपण प्रश्नाकडे वळूया. खऱ्या अर्थाने परीक्षेत प्रश्न कसा विचारला जाणार, मग तुम्हाला हे येणार मित्रांनो कथन. काय येणार मित्रांनो, कथन. आणि याचं हे असणार मित्रांनो निष्कर्ष, हे असणार कथन. हे काय आहे, कथन आहे. हे दोन निष्कर्ष आहेत. आणि खाली पाच पर्याय लिहून देतो मित्रांनो. या पाच पर्यायांपैकी कोणते तरी चार पर्याय तुम्हाला काय केले जातील, विचारले जातील मित्रांनो. या पाच पर्यायांपैकी कोणते तरी चार पर्याय तुम्हाला काय केले जातील, विचारले जातील. पहिला पर्याय काय असेल, निष्कर्ष एक बरोबर, निष्कर्ष एक बरोबर. दुसरा पर्याय काय असेल मित्रांनो, निष्कर्ष दोन बरोबर, निष्कर्ष दोन बरोबर. तिसरा पर्याय काय मित्रांनो, एक किंवा दोन बरोबर, निष्कर्ष एक किंवा दोन बरोबर. आय होप समजलं. आता चौथा पर्याय काय असेल मित्रांनो, दोन्ही बरोबर. चौथा पर्याय काय असेल, दोन्ही बरोबर. आणि पाचवा पर्याय काय असेल मित्रांनो, दोन्ही चूक. दोन्ही निष्कर्ष काय आहेत, चूक आहेत. अशा पाच पर्यायांपैकी कोणते तरी चार पर्याय तुम्हाला परीक्षेत काय केले जाणार, विचारले जाणार. आय होप समजलं मी काय बोलतोय. मग ही संख्या दिली आहे, एच इज इक्वल टू WW कॉमा आर मोठा आहे एफ पेक्षा, कॉमा एफ
लहान आहे किंवा इज इक्वल टू डब्ल्यू लहान आहे किंवा इज इक्वल टू आहे आर पेक्षा आणि एफ मोठा आहे एस पेक्षा. ठीक आहे, आता हे एकमेकांमध्ये मर्ज करायचे आहेत. तर पहिले काय करणार मित्रांनो, या पद्धतीने आखून घेणार, या पद्धतीने दोन काय करणार आखून घेणार. समजलं? मग पहिला ऑप्शन काय मित्रांनो, एच इज इक्वल टू डब्ल्यू. मग काय करणार, एच इज इक्वल टू डब्ल्यू, तो इथं पण लिहून टाकला एच इज इक्वल डब्ल्यू आणि तो इथं पण लिहून टाकायचा एच इज इक्वल टू काय मित्रांनो डब्ल्यू. दोघं जागेवर लिहून टाकला. आता आर आणि एफ दिलाय, इथं आर आणि एफ आहे का, आर आणि एफ आहे का, नाही. मग पुढचा बघायचा, त्याच्यामुळे ही लाईन काय करून द्यायची, स्किप करून द्यायची. डब्ल्यू लहान आहे कोणापेक्षा, आर पेक्षा. मग इथं लिहून टाकू डब्ल्यू लहान आहे आर पेक्षा. डब्ल्यू लहान आहे मित्रांनो आर पेक्षा. आणि दुसरा अर्थ काय होतो याचा, डब्ल्यू इज इक्वल टू आर, म्हणजे डब्ल्यू इज इक्वल टू आर का होतो कळलं ना. याचे दोन मिनिंग होतात, याचे किती मिनिंग होतात मित्रांनो, दोन. तर डब्ल्यू इज इक्वल टू आर, जेव्हा दोन अर्थ असतात मित्रांनो, जेव्हा दोन अर्थ असतात तर लहान आणि मोठा अर्थ या बाजूला टाकायचा आणि इज इक्वल टू या बाजूला टाकायचा. लहान आणि मोठा या बाजूला टाकायचा, इज इक्वल टू या बाजूला टाकायचा. झालं, आर पर्यंत आलो. आता आर मोठा आहे मित्रांनो कोणापेक्षा, एफ पेक्षा. आर मोठा आहे मित्रांनो एफ पेक्षा, तो इथे लिहून टाकला. आर मोठा आहे मित्रांनो एफ पेक्षा, तो इथे लिहून टाकला. आय होप समजलं मी कोणत्या पद्धतीने करतोय. आणि आता एफ पण मोठा आहे मित्रांनो एस पेक्षा, तो एफ मोठा आहे एस पेक्षा, तो इथे लिहून टाकला. एफ पण मोठा आहे एस पेक्षा, तो इथे लिहून टाकला मित्रांनो. आय होप समजलं. आता जो पहिला पर्याय जो असतो आपला, हा तो दोघं जागेवर लिहून काढायचा. जो पहिला पर्याय आहे ना मित्रांनो, तो दोघं जागेवर लिहून टाकायचा. काय पहिला पर्याय, आर मोठा आहे कोणापेक्षा, एच पेक्षा. आर मोठा आहे कोणापेक्षा मित्रांनो, एच पेक्षा. ठीक आहे, दोघं पर्याय दोघं जागेवर लिहून टाकू. हा जो दुसरा पर्याय आहे मित्रांनो, हा पण दोघं जागेवर लिहून टाकू. आर हा मोठा आहे एस पेक्षा, आर हा मोठा आहे मित्रांनो एस पेक्षा. समजते मला काय म्हणायचंय. आता बस आपल्याला प्रूफ करायची, ते चौघ पर्याय जे आहेत दिलेली ते प्रूफ करायचे. आता आर मोठा पाहिजे एच पेक्षा मित्रांनो, तुम्ही स्वतःला एच कन्सिडर करूया. एच इज इक्वल टू डब्ल्यू आणि या दोघांपेक्षा मोठा कोण आहे मित्रांनो, आर. म्हणजेच आर पेक्षा नक्कीच मोठा कोण आहे, आर कोणापेक्षा, आर एच पेक्षा मोठा कोण आहे मित्रांनो, आर. म्हणजे हे उत्तर तुमचं काय आहे, बरोबर आहे. समजतंय, हे दोघं सारखे, दोघांपेक्षा मोठा कोण आहे, आर आहे. समजतंय, म्हणजे तुम्ही या एच पासून या आर कडे जाताना तुम्हाला फक्त मध्ये हे एकच साईन लागतंय, म्हणजेच हा आर मोठा आहे, हा एच लहान आहे. तुमचं उत्तर बरोबर आहे, पण इथं उत्तर चुकलं मित्रांनो. या एच पासून या आर पर्यंत जाताना तिघं कसे आले, सारखी आली. एच इज इक्वल टू डब्ल्यू, डब्ल्यू इज इक्वल टू आर. त्याच्यामुळे हा पर्याय काय झाला मित्रांनो, तुमचा चुकला. हा पर्याय काय झाला, तुमचा चुकला. आता दुसरा पर्याय बघा मित्रांनो, काय म्हटलाय, डब्ल्यू मोठा पाहिजे कोणापेक्षा, एस पेक्षा. सॉरी, आर मोठा पाहिजे एस पेक्षा. इथं आर आहे मित्रांनो आणि इथं एस आहे. मग तुम्ही या एस पासून जर या आर पर्यंत जाणार असं ट्रॅव्हलिंग करत, तुम्हाला मध्ये किती जागडा लागेल, हा एक नंबर लागेल मित्रांनो, हा एक नंबर लागेल. म्हणजे एस पेक्षा मोठा कोण, डब्ल्यू एफ, बरोबर आहे. आणि एफ पेक्षा अजून मोठा कोण आहे, आर. म्हणजेच आर मोठा आहे कोणापेक्षा, एस पेक्षा. हा पर्याय काय मित्रांनो, बरोबर आहे. हा पर्याय काय आहे, बरोबर आहे. इथं येऊया मित्रांनो आपण, इथं येऊया. ठीक आहे, या एस पासून या आपल्याला आर पर्यंत जायचंय. एस पेक्षा मोठा कोण, डब्ल्यू एफ. आणि एफ पेक्षा मोठा कोण, आर. कळतंय, या एस पासून या आर पर्यंत जाताना मध्ये हा एक नंबर लागतोय, मध्ये हा एक नंबर लागतोय, आणि दोघांचं तोंड तिकडंच दिसतंय, म्हणजेच आर मोठा आहे मित्रांनो. हे पण पर्याय बरोबर. मग जर खालचे दोघं बरोबर असतील, परत एकदा समजून घ्या, ही कंटेन्स खूप महत्वाचा आहे मित्रांनो. खालचे दोघं जर बरोबर असतील तर ऑप्शन काय लिहायचं, ओनली सेकंड इज राईट. वरचे दोघं जर बरोबर असतील तर आन्सर काय लिहायचं, ओनली फर्स्ट इज राईट. या फर्स्ट इज फॉलो, फक्त एक बरोबर आहे. चौघं बरोबर असतील ना मित्रांनो, चौघं तर दोघी बरोबर, दोघी बरोबर. चौघं चुकलेत ना मित्रांनो, चौघं तर दोघी चूक, दोघी चूक. आणि क्रॉसमध्ये बरोबर असतील, म्हणजे बघा इथे एक चुकलंय, जर हे एक चुकलं असतं ना तर क्रॉसमध्ये बरोबर आले असते. कोणते बरोबर आले असते, क्रॉसमध्ये. जर क्रॉसमध्ये बरोबर आले तर उत्तर काय लिहायचं मित्रांनो, एक किंवा दोन बरोबर. परत एकदा सांगतो मित्रांनो, व्हिडिओ पॉज करणार आहात, एकदम शांततेत लक्ष देणार आहात. वरचे दोघं बरोबर आले तर एक बरोबर, खालचे दोघं बरोबर आले तर दोन बरोबर, हे चौघं बरोबर आले तर दोन्ही बरोबर, चौघं चूक आले तर दोन्ही चूक, किंवा क्रॉसमध्ये बरोबर आले मित्रांनो. कोणते बरोबर आले, क्रॉसमध्ये, म्हणजे इकडचा एक आणि इकडचा एक बरोबर आला तर आन्सर काय लिहायचं, एक किंवा दोन बरोबर. मग या उदाहरणामध्ये बघा बरं, हा एक चुकलाय, म्हणजे पहिली लाईन तर बरोबर येणारच नाहीये, एक तर बरोबर येणार नाही, खालचे दोघं बरोबर आहेत. म्हणजे ऑप्शन नंबर काय पाहिला आपला, दोघं बरोबर. ऑप्शन नंबर दोन हे आपलं काय झालं पाहिजे, उत्तर आलं पाहिजे मित्रांनो. व्हिडिओ पॉज करणार आहात, शांततेत लिहून घेणार आहात, कसे सॉल्व्ह करतोय ते बघणार आहात, आणि मग आपण डिस्कस करूया मित्रांनो. चला पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. काय म्हटलं बघा, पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. काय म्हटलंय बघा, तुम्हाला एक क्वेश्चन दिलाय मित्रांनो. आता परत आपल्या नियमानुसार आपण काय करणार आहोत मित्रांनो, या पद्धतीने आखून घेणार आहोत, या पद्धतीने आखून घेणार आहोत. अतिशय सोपं आहे मित्रांनो, पैकीच्या पैकी मिळू शकतात, क्वेश्चन चुकण्याचे चान्स नाहीयेत मित्रांनो. बघा मग आता आपण विचार करूया, टी मोठा आहे कोणापेक्षा, के पेक्षा. मी इथं लिहून टाकला टी मोठा आहे मित्रांनो के पेक्षा, इथं लिहून टाकला, तो इथं पण लिहून टाकायचा टी मोठा आहे के पेक्षा.
ठीक आहे टिमोटाई के पेक्षा आय होप समजलं मी कसं लिहिलं मित्रांनो कारण की एकच पर्याय होता आता बघा केलाने कोणापेक्षा मित्रांनो डी पेक्षा केलाने ना डी पेक्षा मग केलाने मित्रांनो डी पेक्षा तो इथे लिहून टाकला दुसरा पर्याय काय होतो मित्रांनो इथे के इज इक्वल टू डी कारण की याचा अर्थ दोन पर्याय होतात म्हणजे के इज इक्वल टू डी आय होप समजलं इतपर्यंत काय केलं एक जो जेव्हा असे दोन पर्याय दिलेले असतील असे दोन पर्याय दिलेले असतील तर लहान आणि मोठा या बाजूला टाकायचा आणि इज इक्वल टू या बाजूला टाकायचा कळालं मला काय म्हणायचे नेक्स्ट बघा मित्रांनो काय म्हटलंय आता एम मोठा पाहिजे मित्रांनो कोणापेक्षा टी पेक्षा मग मी परत असं लिहितो एम मोठा आहे मित्रांनो टी पेक्षा एम मोठा आहे टी पेक्षा एम मोठा आहे ना मित्रांनो सॉरी एम काय आहे मोठा आहे मित्रांनो टी पेक्षा मग एम जर मोठा असेल असायला पाहिजे टी पेक्षा तर असा बरोबर आहे एम इथं मित्रांनो तो टी पेक्षा मोठा असायला पाहिजे म्हणजेच एम मोठा पाहिजे टी पेक्षा मी इथं लिहून घेतला आय होप समजलं आता जो पहिला पर्याय आहे ना मित्रांनो तो पण दोघे जागेवर लिहून टाकायचा पहिला पर्याय पण काय करायचं मित्रांनो दोघे जागेवर डी काय आहे डी लहान आहे मित्रांनो कोणापेक्षा एम पेक्षा बरोबर आहे डी लहान आहे मित्रांनो डी लहान आहे एम पेक्षा बरोबर आहे ओके गुड मित्र इथपर्यंत आलं दुसरा पर्याय काय आहे एम मोठा आहे मित्रांनो एम मोठा आहे कोणापेक्षा डी पेक्षा आणि एम इज इक्वल टू डी एम इज इक्वल टू डी इथं दोन ऑप्शन होते मित्रांनो दोन ऑप्शन होते म्हणून इज इक्वल टू जो ऑप्शन काय केला आपण या बाजूला टाकला आता अतिशय सोपं आहे मित्रांनो थोडस लक्ष द्या अतिशय सोपं आहे बघा थोडस लक्ष देणार आहात मित्रांनो लक्ष द्या अतिशय सोपं आहे बघा काय करणार आहात आता डी मोठ डी लहान पाहिजे एम पेक्षा तुम्ही जर एम पासून डी पर्यंत जाणार तर कदाचित प्रूफ होईल बघा एम पेक्षा लहान कोण टी टी पेक्षा लहान कोण के आणि हे दोघं सारखी दिसतंय का असा दारू तयार होतोय प्रत्येक जागेवर म्हणजे एम मोठा आहे मित्रांनो कोणापेक्षा डी पेक्षा हे ऑप्शन काय आहे तुमचं बरोबर आहे एम इज इक्वल टू डी एम इज इक्वल टू डी येऊ शकत नाही येऊ शकत नाही इथं बघूया मित्रांनो काय म्हटलंय डी मोठा पाहिजे कोणापेक्षा एम पेक्षा एम इथे आहे मित्रांनो आणि डी इथे आहे मध्ये एम पासून जर तुम्ही डी पर्यंत चालत गेलात एम पासून जर डी पर्यंत चालत गेलात तर मध्ये किती जागडा लागतोय किती जागडा लागतोय मित्रांनो 36 चा आकडा लागतोय मग 36 चा आकडा असेल तर हा पर्याय तुमचा काय झाला मित्रांनो चुकला हा पर्याय काय झाला चुकला आता एम मोठा पाहिजे डी पेक्षा एम इथे मित्रांनो डी इथे तर एम पासून डी पर्यंत जाताना मध्ये किती जागडा लागला 36 चा आकडा लागला का म्हणजे हा पर्याय पण तुमचा काय झाला चुकला हा पर्याय पण काय झाला मित्रांनो चुकला म्हणजे एक चुकलाय दोन चुकलाय तीन चुकलाय तीन चुकलेत मित्रांनो तर हा एक बरोबर येऊन काय व्हॅल्यू नाही आपले चार पर्याय काय होते मित्रांनो वरचे दोघं बरोबर आले तर ओनली वन इज राईट एक बरोबर आहे खालचे दोघं बरोबर आले तर दोन बरोबर चौघं बरोबर आले तर दोघी बरोबर चौघं चूक आले तर दोघी चूक म्हणजे इथे एक बरोबर येऊन काय व्हॅल्यू नाही इथं ऑप्शन काय पाहिजे मित्रांनो दोन्ही चूक ऑप्शन काय पाहिजे मित्रांनो दोन्ही चूक आय होप समजलं मला काय म्हणायचंय काय लक्षात सांगायचंय मला तुमच्या डोक्यात येत असेल मित्रांनो चला मित्रांनो आपण नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूया नेक्स्ट क्वेश्चन कसा दिला आहे बघा नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूया मित्रांनो काय म्हटलंय बघा अतिशय सोपं आहे पहिले चार पर्याय मला समजून सांगा चार पर्याय मित्रांनो मला समजून सांगणार आहात तुम्ही चार पर्याय काय आहेत पहिला पर्याय काय असेल मित्रांनो पहिला पर्याय दुसरा पर्याय तिसरा पर्याय चौथा पर्याय आणि मी एकदा पाचवा पण लिहितो पाचपैकी कोणतेही चार येऊ शकतात तुम्हाला पहिला पर्याय काय असेल एक बरोबर पहिला पर्याय काय असेल मित्रांनो एक बरोबर दुसरा पर्याय काय असेल मित्रांनो दोन बरोबर दुसरा पर्याय काय असेल दोन बरोबर कळतंय मला काय म्हणायचंय तिसरा पर्याय काय असेल एक किंवा दोन बरोबर एक किंवा दोन बरोबर ठीक आहे चौथा हे झालं तिसरा पर्याय चौथा पर्याय असेल मित्रांनो दोन्ही बरोबर दोन्ही बरोबर समजतंय आणि पाचवा पर्याय असेल मित्रांनो दोन्ही चूक पाचवा पर्याय काय असेल मित्रांनो दोन्ही चूक इथपर्यंत समजलं मी काय केलं बस मग सोपं आहे एकदम सोपं आहे मित्रांनो जगातलं सर्वात सोपं काम आहे काय करणार पहिले असं आखून घेणार दोन पद्धतीने असं आखून घेणार आय होप समजलं आता पहिला ऑप्शन काय आहे मित्रांनो आर लहान आहे कोणापेक्षा एन पेक्षा आर लहान आहे एन पेक्षा लिहून काढला दुसरा पर्याय इथं काय तयार होतो मित्रांनो आर इज इक्वल टू एन सो आर इज इक्वल टू एन मी पर्याय लिहून टाकला आर इज इक्वल टू काय लिहून टाकलं एन लिहिला आता बघा बरं एफ मोठा आहे बी पेक्षा इथे एफ आणि बी आहे का मित्रांनो हा एफ आणि बी आहे का इथे आहे का इथे एफ आणि बी नाही पाच मिनिटांसाठी लाईन काय करून द्यायची ती स्किप करून द्यायची पुढचा बघूया एन मोठा आहे मित्रांनो एफ पेक्षा म्हणजे एन मोठा आहे एफ पेक्षा तू इथे लिहून काढला एन मोठा आहे एफ पेक्षा इथं दुसरा पर्याय काय मित्रांनो काय एन इज इक्वल टू एफ एन इज इक्वल टू एफ समजतंय मी काय करतोय आय होप समजत असेल मी काय करतोय आता मागच्यावर जाऊ मित्रांनो एफ मोठा आहे कोणापेक्षा बी पेक्षा एफ मोठा आहे बी पेक्षा तो इथे लिहून टाकला आणि पुन्हा तो एकच ऑप्शन होतं एफ मोठा आहे बी पेक्षा समजतं जेव्हा असे दोन ऑप्शन असतात दोन शक्यता असतात तर लहान आणि मोठी शक्यता या बाजूला लिहायची इज इक्वल टू ची शक्यता या बाजूला लिहायची आणि जर एकच शक्यता असेल जसं एफ मोठा होता बी पेक्षा तर दोघं जागेवर लिहून घ्यायची आय होप समजलं
मग या पद्धतीने आपण घेणार पहिला ऑप्शन काय मित्रांनो n मोठा पाहिजे कोणापेक्षा b पेक्षा इथं पण तू लिहून टाकणार n मोठा पाहिजे b पेक्षा दुसरा पर्याय काय मित्रांनो b लहान पाहिजे r पेक्षा इथं दोन ऑप्शन आहेत मित्रांनो याचे दोन मीनिंग होतात याचे दोन मीनिंग होतात म्हणून is equal to चा मीनिंग इथं टाकायचा b is equal to r b is equal to काय मित्रांनो r आता बस आपल्या आपल्या मूळ मुद्द्यावर येऊ मित्रांनो चला मला एक सांगा b is equal to r प्रूफ होईल का बरं b इथं आहे r इथं आहे आणि मध्ये हे साइन लागतंय आणि हे तिघ सेम आहेत म्हणजे b is equal to r होऊ शकत नाही मित्रांनो कळतंय मला काय म्हणायचंय b is equal to r होऊ शकत नाही हे तिघ सेम आहेत मान्य पण तिघांपेक्षा लहान कोण आहे b आहे म्हणजे b आणि r कधीही सारखे होणार नाहीत मग हा पर्याय तुमचा चुकलाय मित्रांनो हा पर्याय काय झालाय चुकलाय आता n मोठा पाहिजे कोणापेक्षा b पेक्षा मला सांगा b पेक्षा मोठा कोण आहे f आणि यावरचे तिघ काय आहेत सारखे म्हणजे तिघ मोठे आहेत कोणापेक्षा b पेक्षा म्हणजे हा n सुद्धा मोठा आहे या b पासून तुम्ही या n पर्यंत गेलात तर हा n सुद्धा मोठा आहे मित्रांनो या b पेक्षा कारण की मध्ये हे एकच साइन लागते म्हणजे हा पर्याय तुमचा काय झाला बरोबर झाला ठीक आहे मला बोलताना स्पीड मॅच होत नसेल काही डाऊट काही शंका असतील तर विचारू शकतात मित्रांनो पुढचं बघा इकडचे दोन प्रूफ करूया आपण आपल्याला हा b इथं दिलेला आहे मित्रांनो आणि हा n इथं आहे b पेक्षा मोठा f आहे मित्रांनो आणि f पेक्षा मोठा n आहे कारण की मध्ये हे एकच साइन आहे कुठेही 63 36 चा आकडा लागलेला नाही म्हणजे हे पण काय होतंय प्रूफ होतंय आता b पासून r पर्यंत जायचंय मित्रांनो r इथं आहे b इथं आहे तर या b पासून ह्या r पर्यंत जाताना मध्ये किती आकडा लागला मित्रांनो किती आकडा लागला हा हा एक हा एक 36 चा आकडा का 63 चा आकडा लागला आणि 63 चा आकडा असेल तर काय होऊ शकत नाही मित्रांनो प्रूफ होऊ शकत नाही काय होऊ शकत नाही प्रूफ होऊ शकत नाही म्हणजे खालचे दोघ चुकलेत तुमचे खालचे दोघ काय झालेले आहेत चुकलेत वरचे दोघ बरोबर आलेले आहेत मग ऑप्शन नंबर मला कोण सांगतं मित्रांनो ऑप्शन नंबर कोण सांगतं ओनली वन इज राईट म्हणजेच एक बरोबर फक्त काय एक बरोबर आय होप समजत असेल मी कोणत्या पद्धतीने सोडवतोय लक्षात येत असेल मित्रांनो चला मित्रांनो नेक्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व करूया व्हिडिओ पॉज करणार आहात लिहून घेणार आहात प्रत्येक कंटेंट्स प्रत्येक टॉपिक लिहून घेणार आहात मित्रांनो चला नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करूया मित्रांनो आपण काय म्हटलंय बघा अतिशय सोपं आहे चार पर्याय पहिले चार पर्याय सांगा चला चार पर्याय सांगा मला पहिला चार नाही पाच पर्याय घेऊया आपण किती पर्याय घेऊया मित्रांनो पाच पाच पैकी किती येतील कुठलीही चार येऊ शकतात सरळ सेवा एमपीसी चार येतात बँकिंग मध्ये पाच येतात चला मित्रांनो काय आहे पहिला पर्याय काय आहे वन इज राईट एक बरोबर आहे पहिला पर्याय मित्रांनो एक बरोबर आहे दुसरा पर्याय दोन बरोबर आहे दुसरा पर्याय काय मित्रांनो फक्त दोन बरोबर आहे एक किंवा दोन बरोबर आहे तिसरा पर्याय मित्रांनो एक किंवा दोन बरोबर आहे समजतंय मी काय करतोय चौथा पर्याय मित्रांनो दोन्ही बरोबर आहेत चौथा पर्याय काय मित्रांनो दोन्ही बरोबर आहेत ठीक आहे आणि पाचवा पर्याय मित्रांनो दोन्ही चूक आहेत दोन्ही काय आहेत मित्रांनो चूक आहेत समजतंय मी काय करतोय चला अतिशय सोपं आहे अतिशय सोपं आहे मी एवढं एक सोडून देतो पुढचं तुम्ही एक सोडवणार आहात पुढचं तुम्ही एक सोडवणार आहात मित्रांनो या पद्धतीने आखून घेतलं मी या पद्धतीने आखून घेतलं पहिला ऑप्शन काय आहे मित्रांनो डब्ल्यू एच मोठा आहे कोणापेक्षा डब्ल्यू पेक्षा मग एच मी इथं लिहून टाकला एच मोठा आहे कोणापेक्षा डब्ल्यू पेक्षा तो इथं लिहून टाकला इथं पण लिहून टाकूया आपण एच मोठा आहे एच मोठा आहे डब्ल्यू पेक्षा बरोबर आहे बरं आता दुसऱ्या ऑप्शन मध्ये काय विचारलंय मित्रांनो एम मोठा आहे के पेक्षा पण आपल्याला मला एक सांगा मी जर तुम्हाला ही गोष्ट समजून सांगितली इथं एम मोठा पाहिजे इथं एम आणि के दिलाय का अजून नाही म्हणून पाच मिनिटासाठी लाईन काय करायची स्किप करायची आता पुढची लाईन विचार करायची इचा डब्ल्यू मोठा आहे एम पेक्षा म्हणजे डब्ल्यू हा जर डब्ल्यू मोठा आहे एम पेक्षा तो इथं लिहून टाकला परत डब्ल्यू मोठा जर एम पेक्षा तो इथं लिहून टाकला आता मागची लाईन एम मोठा आहे कोणापेक्षा मित्रांनो के पेक्षा एम मोठा आहे के पेक्षा म्हणजे के इथं हा के इथं आणि दुसरा ऑप्शन इथं काय दुसरा पर्याय काय तयार होतो मित्रांनो एम इज इक्वल टू के एम इज इक्वल टू काय होतो मित्रांनो के समजतंय मी काय करतोय कोणत्या पद्धतीने आपण हाय जे कथन होतं ते लिहून घेतलं आता जे निष्कर्ष आहेत दोन ती लिहायचे मित्रांनो जो पहिला निष्कर्ष जो आहे ना तो इथं पण लिहायचा आहे आणि इथं पण लिहायचा आहे जो दुसरा निष्कर्ष आहे तो इथं पण लिहायचा आहे आणि इथं पण लिहायचा आहे मग पहिला निष्कर्ष काय मित्रांनो बघा बरं डब्ल्यू मोठा आहे के पेक्षा तो लिहून टाकला मित्रांनो मी डब्ल्यू मोठा आहे के पेक्षा तो इथं पण लिहून टाकूया आपण डब्ल्यू मोठा आहे के पेक्षा ओके सेकंड निष्कर्ष काय मित्रांनो एच लहान आहे मित्रांनो एच लहान आहे एच लहान आहे कोणापेक्षा एम पेक्षा हा दुसरा निष्कर्ष होतोय मित्रांनो इथं हा निष्कर्ष कसा लिहावा लागेल आपला एच इज इक्वल टू काय लिहावं लागेल एम लिहावं लागेल मित्रांनो एच इज इक्वल टू काय लिहावं लागेल एम लिहावं लागेल कारण की किती ऑप्शन आहेत मित्रांनो दोन किती ऑप्शन आहेत दोन बस मग आपला आता प्रूफ करायचं आपल्याला आपल्याला काय करायचं मित्रांनो आता प्रूफ करायचं आपल्याला काय करूया प्रूफ करूया मित्रांनो बघा मग प्रूफ करताना मला एक सांगा डब्ल्यू पहिला हे सॉल्व्ह करूया डब्ल्यू मोठा आहे कोणापेक्षा के पेक्षा डब्ल्यू इथं आहे आणि के इथे मित्रांनो हे दोघं सेम आहेत एम आणि के दोघं सेम आहेत दोघांपेक्षा मोठा कोण आहे डब्ल्यू मोठा आहे मित्रांनो म्हणजे नक्कीच डब्ल्यू मोठा असेल कोणापेक्षा के पेक्षा
ठीक आहे, हा ऑप्शन तुमचं काय आहे, बरोबर आहे. काही लोकांना हे खूप सोपं वाटत असेल, काही लोकांना अवघड वाटत असेल, पण जोपर्यंत तुम्हाला मला नाही माहिती की तुम्हाला कसं समजून सांगावं किंवा तुम्हाला कोणती गोष्ट शिकवल्यानंतर सोपी वाटेल, हे जोपर्यंत तुम्ही मला कॉल करून सांगत नाही, कमेंट करून सांगत नाही, तोपर्यंत ती मला कळणार नाही मित्रांनो. ठीक आहे, सो डब्ल्यू मोठा आहे, के पेक्षा लिहून काढली, एच इज इक्वल टू यम. आता यम इथं आहे मित्रांनो, एच इथं आहे, आणि एच इज इक्वल टू यम येऊ शकत नाही मित्रांनो. का? मध्ये कोणतं साईन आहे? हे एक साईन आहे, हे एक साईन आहे, हे एच मोठा आहे मित्रांनो कोणापेक्षा? या एम पेक्षा. म्हणजे हा पर्याय तुमचा काय झाला? चुकला. हा पर्याय काय झाला? चुकला. आता ह्या ह्या मुद्द्यावर येऊया मित्रांनो. तुमचा डब्ल्यू इथं आहे, के इथं आहे, के पेक्षा मोठा कोण आहे? के पेक्षा मोठा कोण आहे? यम. आणि यम पेक्षा मोठा कोण आहे? डब्ल्यू. म्हणजे डब्ल्यू मोठा आहे कोणापेक्षा? के पेक्षा. हा पण पर्याय तुमचा काय झाला? बरोबर आलाय. आता एच मोठा लहान आहे कोणापेक्षा? यम पेक्षा. आता नाही असं नाही होऊ शकत मित्रांनो, खऱ्या अर्थाने एच मोठा पाहिजे. बघा, हा असा ऑप्शन आहे, हा असा पर्याय आहे. म्हणजे एच नक्कीच मोठा आहे कोणापेक्षा? यम पेक्षा. म्हणजे हा पर्याय तुमचा चुकला. खालचे दोघं चुकलेत, वरचे दोघं बरोबर आले, तर ऑप्शन नंबर काय येईल मित्रांनो? ऑप्शन नंबर काय येईल? ओनली फर्स्ट इज राईट. बरोबर आहे, हे दोघं बरोबर आले तर ओनली फर्स्ट इज राईट. हे खालचे दोघं बरोबर आले तर दोन्ही दोन नंबरचं ऑप्शन बरोबर. चौघं बरोबर आले तर दोन्ही बरोबर. चौघं चुकाले की चौघांपैकी तीन जरी चुकाले तरी दोन्ही चूक. बरोबर आहे, आणि क्रॉसमध्ये बरोबर आले मित्रांनो. कसे बरोबर आले? क्रॉसमध्ये. कसे बरोबर आले? क्रॉसमध्ये बरोबर आले. तर एक किंवा दोन बरोबर. आय होप समजलं मला काय म्हणायचंय, कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करतोय आपण लक्षात येत असेल. चला मित्रांनो, नेक्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूया. नेक्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूया. बघा, हे पुढचं एक्झाम्पल काय म्हटले? तुम्ही 5 मिनिटाचा व्हिडिओ पॉज करणार आहात आणि हे क्वेश्चन सोडवण्याचा काय करणार आहात? प्रयत्न करणार आहात. हा क्वेश्चन सोडवण्याचा काय करणार आहात? प्रयत्न करणार आहात. ठीक आहे, त्याच्या आधी मी 5 पर्याय लिहून घेतो. मी 5 पर्याय लिहून घेतो मित्रांनो. 5 पर्याय लिहून घेतो. सांगा, 5 पैकी तुम्हाला 4 पर्याय विचारतील. मी जाणून बुजून 5 पर्याय लिहितोय, तुमच्या डोक्यात येत असेल, आय होप समजत असेल. ठीक आहे, तोपर्यंत उदाहरण ट्राय करा बरोबर सोडवण्याचं. एक बरोबर दुसरा ऑप्शन काय मित्रांनो? 2 बरोबर. दुसरा ऑप्शन आहे 2 बरोबर. तिसरा ऑप्शन आहे मित्रांनो 1 किंवा 2 बरोबर. 1 किंवा 2 बरोबर. 1 किंवा 2 बरोबर. चौथा ऑप्शन असेल मित्रांनो दोन्ही बरोबर. पाचवा ऑप्शन असेल मित्रांनो दोन्ही चूक. आय होप समजलं. ठीक आहे, या पद्धतीने आता काय करणार मित्रांनो? या पद्धतीने आखून घेणार. सोपं आहे, अतिशय सोपं आहे. पहिला ऑप्शन सांगा काय आहे पहिला पॉईंट मित्रांनो? पहिला पॉईंट काय आहे? आर मोठा आहे कोणापेक्षा? टी पेक्षा. आर मोठा आहे मित्रांनो टी पेक्षा. लिहून घेतला, आर मोठा आहे टी पेक्षा. बरोबर आहे. आता बघा इथं काय लिहिणार? आर इज इक्वल टू काय लिहिणार मित्रांनो? टी. आर इज इक्वल टू काय लिहिणार? टी. का? कारण की दोन ऑप्शन होते. आता यम मोठा आहे डी पेक्षा आणि डी लहान आहे क्यू पेक्षा. पण हा पर्याय, हा ऑप्शन आपल्याला सॉल्व्ह पहिले नाही करायचा आहे, कारण की इथं आर डी एम क्यू कुठंच नाही आहे. बरोबर आहे, आपल्याला काय करायचं मित्रांनो? काय सॉल्व्ह करायचंय आपल्याला? काय सॉल्व्ह करायचंय आपल्याला? काय सॉल्व्ह करायचंय मित्रांनो? बघा, आपण सॉल्व्ह करूया. टी इज इक्वल टू डी एम. टी इज इक्वल टू काय मित्रांनो? एम. टी इज इक्वल टू काय मित्रांनो? एम. तो लिहून काढला. आता बघा हा ऑप्शन, यम मोठा आहे कोणापेक्षा? डी पेक्षा. यम मोठा आहे डी पेक्षा. लिहून काढला मित्रांनो. एम मोठा आहे, यम मोठा आहे मित्रांनो डी पेक्षा. परफेक्ट. हां, आता दुसरा ऑप्शन, डी मोठा आहे क्यू पेक्षा. डी मोठा आहे मित्रांनो क्यू पेक्षा. डी मोठा आहे क्यू पेक्षा. आणि डी इज इक्वल टू क्यू. डी इज इक्वल टू क्यू. आय होप समजलं मी कोणत्या पद्धतीने सोडवतोय, लक्षात येत असेल मित्रांनो. चला मित्रांनो पुढचं एक्झाम्पल. आता 4 जे पर्याय आहेत आपला, हा जो पहिला ऑप्शन असेल तो इथं पण लिहून काढायचंय, इथं पण लिहून काढायचंय. दुसरं ऑप्शन जे असेल आपलं ते इथं पण लिहून काढायचंय, इथं पण लिहून काढायचंय. पहिला ऑप्शन काय आहे? क्यू लहान आहे मित्रांनो. क्यू लहान आहे आर पेक्षा. तो इथं लिहून काढूया. क्यू लहान आहे मित्रांनो आर पेक्षा. तर इथं लिहून काढूया. ठीक आहे, काही इश्यू नाही आहे. दुसरा ऑप्शन काय मित्रांनो आपलं? दुसरा ऑप्शन काय मित्रांनो? आर मोठा पाहिजे, आर मोठा पाहिजे यम पेक्षा. आणि आर इज इक्वल टू काय पाहिजे? यम पाहिजे. आर इज इक्वल टू काय हवा? यम हवा. ठीक आहे, चला आपण प्रूफ करूया मित्रांनो. आपण प्रूफ करूया काय होतं. बघा प्रूफ कसं करणार आता मला सांगा. प्रूफ काय करणार? प्रूफ कसं करणार मित्रांनो? बघा, आर इज इक्वल टू यम, आर इज इक्वल टू टी, टी इज इक्वल टू यम. म्हणजे हा पर्याय तुमचा बरोबर आहे. बरोबर आहे, कारण की हे तिघं कसे आहेत? सारखे आहेत की नाही? तिघं कशी आहेत मित्रांनो? सारखी आहेत. आता क्यू मोठा पाहिजे आर पेक्षा. क्यू इथं आहे मित्रांनो आणि आर इथं आहे. बरोबर आहे की नाही? मध्ये एकच साईन लागतं, हे मध्ये एकच साईन लागते. म्हणजे तिघं सेम आहेत आणि तिघांपेक्षा लहान आहे दोघं आहेत. म्हणजेच आर मोठाच आहे मित्रांनो कोणापेक्षा? क्यू पेक्षा. सो हे पण पर्याय तुमचा काय आला? बरोबर आलाय. हा पण पर्याय बरोबर आला. आता ह्या पर्यायावर येऊया मित्रांनो.
Q लहान बजल हा Q इथे आहे मित्रांनो आणि हा R इथे आहे मध्ये हे एक साइन लागते मध्ये हे एक साइन लागते मध्ये हे एक साइन लागते आणि सर्वांच तोंड इकडे आहे म्हणजे हा R मोठा आहे Q पेक्षा सो हा पर्याय पण तुमचा काय आहे बरोबर आहे आता R मोठा बजल मित्रांनो M पेक्षा हे दोघं सेम आहेत मित्रांनो दोघांपेक्षा मोठा कोण आहे हा R आहे ठीक आहे सो हा पण पर्याय तुमचा काय आहे बरोबर आहे समजते मी कोणत्या पद्धतीने सोडवतोय हे चौघं बरोबर आहेत हे चौघं बरोबर आहेत तर पर्याय क्रमांक काय असेल मित्रांनो दोन्ही बरोबर पर्याय क्रमांक काय असेल दोन्ही बरोबर आय होप समजत असेल मी कोणत्या पद्धतीने सोडवतोय मित्रांनो चला एग्जांपल लिहून घ्या पॉज करा व्हिडिओ दोन बघा तीनदा बघा तुम्हाला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत बघा आणि काही डाउट्स काही शंका असतील तर मला तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो किंवा नाशिकमध्ये राहून अभ्यास करत असाल तर अकॅडमीवरती व्हिजिट करू शकता बघा मित्रांनो पुढचे काही एग्जांपल मी तुम्हाला सॉल्व करण्यासाठी देतोय व्हिडिओ पॉज करणार आहात प्रत्येक क्वेश्चन लिहून घेणार आहात सॉल्व करणार आहात आणि त्याचं उत्तर मला तुम्ही कमेंट मध्ये करणार आहात मित्रांनो बघा मी हा क्वेश्चन लिहून दिला तुम्हाला हा क्वेश्चन एकदम प्रॉपर वेने बघायचा आहे कसा दिलाय मी सहा एग्जांपल सॉल्व करून दिलेत मित्रांनो तीन एग्जांपल तीन ते चार एग्जांपल तुम्हाला सॉल्व करायचे आहेत हा क्वेश्चन प्रॉपर वेने बघा मी कोणत्या पद्धतीने सॉल्व करायचा आहे बघणार आहात आणि मग ठरवणार आहात मित्रांनो ठीक आहे सेम आहे हा क्वेश्चन पण सॉल्व करा मित्रांनो हा एक क्वेश्चन दिलाय व्हिडिओ पॉज करणार आहात लिहून घेणार आहात हां नववा क्वेश्चन आहे मित्रांनो हा एक सॉल्व करणार आहात आणि हा 10 नंबरचा क्वेश्चन आहे हा एक क्वेश्चन सॉल्व करणार आहात ही चार क्वेश्चन तुम्ही काय करायचे आहेत मित्रांनो सॉल्व करायचे आहेत याच्या पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण राहिलेले क्वेश्चन काय करणार आहोत बघा भरपूर क्वेश्चन आहेत याच्या राहिलेले पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण राहिलेले क्वेश्चन काय करणार आहोत सॉल्व करणार आहोत मित्रांनो सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी